ऋषि ब्रह्मयोग चैनल से नवीन वीडियो पाहण्यासाठी सब्सक्राइब करून बेल आयकनला क्लिक करा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। सार श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग। आजी श्रवण इंद्रिया पिघले जे येने गीता निधान देखिले आता स्वप्न जी हे तुकले साचा सरिसे। आता श्रवण इंद्रियासाठी सुकाळ झालेला आहे कारण त्याला आज गीतारूपी द्रव्याचा ठेवा उघडा होत आहे। जी गोष्ट स्वप्न म्हणून केवळ काल्पनिक वाटत होती त्यास खरोखर सत्य ठरत आहे। आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिषद असे। मुळात विशेष अध्यात्म विचाराचा त्यात वक्ते प्रत्यक्ष भगवान जगदीश्वर श्रीकृष्ण तशात श्रोतेही भक्त श्रेष्ठ अर्जुन। जैसा पंचमाला पूस गंधू ही परिमळू आणि सुस्वादू तैसा भला झाला विनदू कथेचा ये। जसा कोकिले सारखा पंचमचा सोर त्याला मधुर सुवास आणि गोड रुची या तिघांचा मोहक संयोग घडून यावा तसाच हा गीतेतील कथा प्रसंग मोठ्या आनंदाचा झालेला आहे। कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची हो काज पतपे श्रोत यांची फळा आली। केवढं सुदैव आहे पा आपल्याला अमृताची गंगाच लाभलेली आहे। खरोखर श्रोत्यांच्या जपाची आणि तपाची फळ आज प्राप्त झालेलं आहे। आता इंद्रिय जात आघवी तेही श्रवणाची घर रिघावी मग संवाद सुख भोगावे गीता केहे। आता सर्व इंद्रियांनी फक्त श्रवण इंद्रियामध्ये जावं आणि हा गीता नावाचा कृष्णार्जुन संवाद याचा रस सेवन करावा। हा अतिसुवती प्रसंगे सांडुनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते। पण हा लगडपणाचा पाल्लाईक सोडून मी आता कथा सांगण्यास सुरुवात करतो। या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन हे दोघे बोलत आहोत। हे वेळी संजीव राया ते म्हणे अर्जुनू अधिष्ठिला दैव गुणे जे अति प्रीती श्रीनारायणे बोलतो असे। त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला अर्जुन हा निर्मळ गुणांचा आणि दैवी संपत्तीने मंडित असलेला आहे कारण श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलत असतात। जे न सांगेची कृतया वसुदेवासी जे न सांगेची माती देवकेसी जे न सांगेची बंधू बळीवद्राशी ते गुजी अर्जुनशी बोलतो। श्रीकृष्णाने आजपर्यंत आपला पिता वसुदेव माता देवकी भाऊ बळीराम यांनाही जे गहन तत्व सांगितलेलं नव्हतं ते आज अर्जुनाला कथन केलं। देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बिक याचेची आथी। अहो देवी लक्ष्मी इतकी जवळची पण तिलाही जे प्रेमसुख लाभले नाही ते श्रीकृष्ण प्रेमाचे खरे तत्व यालाच मिळाले आहे। सनकादिकांची आशा वाढिनल्या होतिया कीर भववसा परी त्याही येणे माने यशा येतीचे ना। सनकादिक योग्यांना अशा आशा होत्या की ईश्वराचं प्रेम पूर्णपणे आम्हाला मिळेल पण त्यांनाही अर्जुनाच्या तोडीचे यश मिळाले नाही। या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले। या जगन्नायक प्रभूच अर्जुनाविषयीच प्रेम केवळ तुलनेच्या पलीकडच आहे। अहो या अर्जुनाचे हे केवढे सामर्थ्य आणि केवढी पुण्य आहे। हो का जे याची या प्रीती अमूर्त हाला व्यक्ती मज एक वनकी यांची स्थिती आवडतो असे। जणू काय प्रत्यक्ष निराकार असलेला परमेश्वर याच्याच करता साकार होऊन अवतरला आहे। खरे तर मला हे दोघे एकरूपच वाटतात। हे रवी हा योगी या नाडळे वेदार्थाशी नाकळी
जेथ ध्यानाचे ही डोळे पावतीना। एरवी जो योग्यांना सुद्धा सापडत नाही, वेदाच्या अर्थाला कधी समजला नाही आणि ध्यान धारणेची दृष्टी ज्याला पाहू शकत नाही, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कौने माने सकृप झाला आहे। हा आत्मस्वरूप अनादि आणि निर्विकार असूनही पहा या अर्जुनाविषयी किती प्रेमळ आणि सुहृदय झालेला आहे, कृपाळू झालेला आहे। हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे। हा श्रीकृष्ण त्रैलोक्य रूपी वस्त्राची जणुकाई घडीच आणि आकारादी विकारांच्या पलीकडचा असूनही हा अर्जुनाच्या आवडीने कसा आपल्या आहारी आलेला आहे। श्री भगवानुवाचु इमं विवसते योगं प्रोक्तवान् अन्वयम् विवस्वान् मनवे प्राहु मनोरिष्ट्वा कवि अब्रवीतु। श्री भगवान म्हणाले, हा अविनाशी व कधी क्षीण न होणारा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता। सूर्याने तो मनोला आणि मनुने तो इक्ष्वाकुला सांगितला। मग देव म्हणे पांडुसुता हाची योगू आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची। मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हाच योग आम्ही पूर्वी सूर्याला कथन केला होता आणि त्या गोष्टीला फारच दिवस होऊन गेले। मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवी निरुपिली वरवी मनुप्रती। मग त्या सूर्याने हा योग मनूला सांगितला। मनुनी आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुशी उपदेशिली ऐशी परंपरा विसारली आद्य हे गा। मनुने स्वतः ही योग स्थिती संपादन केली आणि तिचा उपदेश इक्ष्वाकुला दिला। याप्रमाणे या योगाचा पूर्ण इतिहास आलेला आहे। एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले निहमता योगो नष्टः परंतप। याप्रमाणे परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षी जाणत होते, परंतु कालांतराने हा योग लुप्त झाला। मग अनेकही या योगाते राजर्षी झाले जाणते परी तेथोनी आता सांप्रते नेणिके कोणी। पूर्वी या योगाच अनेक राजांना ज्ञान होत, परंतु या सांप्रतच्या काळी या योगाला जाणणारा कोणी दिसत नाही। जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा। प्राणी वासनांच्या भरीस पडली आणि देहबुद्धीच्या नादी लागून त्यांना या आत्मज्ञानाचा विसर पडला। अवित नाथिली आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उभादी आवडे लोका। आत्मनिष्ठेची भावना ठाम नसली म्हणजे विषय सुखच सुखाची पराकाष्ठा अशी वाटू लागतं। लोकांना संसारात घडणाऱ्या घडामोडी आपल्या प्राणासारख्या प्रिय होऊन जातात। ये रवी तरी खवने यांच्या गावी पाटा उभे काय करावी सांगे जाथेंदा रवी काय आथी। ज्याप्रमाणे दिगंबर जैनामध्ये वस्त्र विरहित ते साधू राहतात, अशा साधूंच्या गावामध्ये कपड्यांचं काय काम किंवा जन्मांदाला सूर्याची किंमत काय सांग बरे। का बहिर यांच्या स्थानी कवन गीता ते मानी ही कोल्हेया चंदनी आवडी उपजे। ज्या ठिकाणी सर्वच बहिरे आहेत अशा ठिकाणी किती जरी सुंदर गायलं तर त्याचा काय उपयोग, किंवा कोल्ह्यांना कधी चंदनाविषयी प्रेमादर वाटत नाही। वै चंद्रोदया रोती जयांची डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती। किंवा चंद्रोदयापूर्वीच ज्यांच्या डोळ्यांना दिशेनाशी होती ते कावळे चंद्राला कसे काय ओळखतील। तैशी वैराग्याची शिवने देखती जे विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते। त्याचप्रमाणे जे वैराग्याच्या गावाला कधी गेलेच नाही, ज्यांना विवेक हा शब्द सुद्धा ठाऊक नाही, ते मूर्ख लोक माझ्या परमात्म स्वरूपाला कसे काय पोहोचणार। कैसा नेनू मोह वाधिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योगू हा लोपला लोकी। हा मोह कसा पसरला काही सांगता येणार नाही, पण या मोहामुळेच
पुष्कर काळ वाया गेलेला आहे आणि या लोकात कर्मयोगाचा लोप होऊन गेला। सोई वायम याति अद्यू योगा प्रोक्ता प्रार्थना भक्तो असी मे सखा चित्ती रहस्यम हेत उत्तमम। तो हा पुरातन कर्मयोग मी तुला आज सांगत आहे, तू माझा भक्त आणि जीवलग मित्र आहेस, म्हणून हे उत्तम रहस्य मी तुला सांगितले। तुझी हाजी आता तुझ प्रति कुंती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी। तोच कर्मयोग आम्ही तुला आज सांगितलेला आहे, आता सर्व संशय टाकून दे। हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज म्हणून या। हे कर्मयोगाचे तत्व म्हणजे माझ्या जीवीचे गुढ आणि घन असे रहस्य आहे, तेही मी तुला गुप्त राखलेले नाही, कारण तू माझा फारच आवडता आहेस। तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा। हे धनुर्धर अर्जुना, तू म्हणजे साक्षात प्रेमाचा अवतार आहेस, भक्तीचा प्राण आहेस आणि मैत्रीचे जीवन सर्वस्व आहेस। तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वंचू जाऊ जरी संग्रामारुडा हो झालो आम्ही। तू श्रद्धेचा जण वागर आहेस, मग तुझ्याशी मला थापा मारत काय असेल आहे, म्हणून जरी आम्ही युद्धभूमीवर थाटलो असलो तरी तरी नाविक हे सहावे गाजाद्यजी न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी। तरी क्षणमात्र हे बाजूस सारून आणि गडबड आवरून तुझे शंका निरसन करून मोह झाडून टाकणे अत्यंत महत्वाचे आहे। अर्जुन वाचु अपरम भवतु जन्म परम जन्म विवशतः कथमेद द्विजानियम त्वमद्दो प्रोक्तवानिति। अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार प्राचीन काळचा आहे, असे असून सुद्धा तुम्ही त्याला हा योग पहिल्यांदा सांगितला, हे मी कसे काय ओळखावं। तव अर्जुन म्हणे श्रीहरी माय आपली याचा स्नेह करी येथ विष्मयो काय उधारी कृपा निधी। तेव्हा अर्जुन म्हणाला, अहो श्रीकृष्ण, आईने आपल्या मुलावर प्रेम केले तर त्यात आश्चर्य कसले, तुम्ही तर कृपासागर आहात। तू संसार सरांताची सावली अनाथ जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा। तुम्ही तर संसारामध्ये दमलेल्याची शिणलेल्यांची शीतळ अशी सावली आहात आणि विश्रांती स्थान आहात, प्रत्यक्ष माऊली आहात, तुमच्या कृपेने आम्ही जन्माला आलेलो आहोत। देवा पांगुळ एका देव जे तरी जन्मोनी जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा। देवा, एखाद्या बाईने जर पांगळ्या मुलाला जन्म दिला आणि त्याच्या जन्मापासूनच त्याचा जंजाळ सहन करावा, तसेच आमच्याविषयी तुम्हाला करावी लागत आहे, पण या तुमच्या गोष्टी तुमच्या समक्ष काय सांगाव्यात। आता पुशेन जे मी काही तेथ निखे चित्त देई देवीची देवे कोपावे ना काही बोला एका। देवा, आता ऐका, माझ्या प्रश्नाकडे चांगले लक्ष द्या आणि माझ्या बोलाचा कृपा करून राग धरू नका। तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावे कमज चित्ता मानेची ना। तुम्ही जी मागची गोष्ट सांगितली की विवशत सूर्याला तुम्ही कर्मयोगाचं रहस्य सांगितलं, ही गोष्ट माझ्या मनाला काही पटत नाही। जे तो विवसतो म्हणजे काही ऐसे हे वडिलाही ठाऊवे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशला। कारण तो विवश्वत कोण होता हे आमच्या वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही, असा असताना तुम्ही त्याला उपदेश केला म्हणता, हे कसं काय। तो तरी ऐक जे बहुता काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा म्हणोनी आई मातुचा विसंवादू। तो विवश्वत फार काळापूर्वी होऊन गेला असं ऐकण्यात आलेलं आहे आणि तुम्ही श्रीकृष्ण तर आजचे आहात, म्हणून ही तुम्ही सांगितलेली गोष्ट थोडीशी असंबंध वाटते। देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीचे नेणगे हे लटिके केवी म्हणजे केळा। देवा, तुमचे चरित्र आम्हाला अगम्य आहे, ही गोष्ट खोटी आहे लटकी आहे असं एकदम म्हणावं तरी कसं।
परी हेची मातू आघवी मी परी ऐसी ऐसी सांगावी जेत वाशी ते आरवी उपदेशु केला। तेव्हा तुम्ही त्या विवशतला आणि सूर्याला जो उपदेश केला होता ही गोष्ट मला समजेल अशा रीतीने सांगा। श्री भगवान वाशु बहुनी मी विदितानी जन्मानि तव चारुनु तान्यम वेद सर्वाणी न त्वं व्यथो परंतपो। श्री भगवान म्हणाले हे शत्रूला ताप देणारे अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत ते सर्व मी जाणतो तू मात्र हे जाणत नाहीस। तव श्री कृष्ण म्हणे पांडुसुता तो विवस तू जय होता तई आम्ही नसो वैशी चित्ता प्रतिती तुझो। तेव्हा श्री कृष्ण म्हणाले पार्था तो विवश सूर्य जेव्हा होता तेव्हा आम्ही नव्हतो असे तुझ्या मनाला वाक्य आहे तरी तू गाही नेनशी वै जन्मे अम्मा तुम्हाशी बहुते गेली परिन स्मर्शी आपुली तू। अरे अर्जुना तुझे आणि आमचे पूर्वी पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत पण तुला त्याचं स्मरण नाही। मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त स्मरे धनुधरा। पण मला मात्र ज्या ज्यावेळी मी जो जो अवतार धारण केला तो तो चांगल्या प्रकारे माझ्या लक्षात आहे। अजोपी सन्नवी आत्मा भूतानामीश्वरोपी सन प्रकृतिम स्वामधिष्ठायो संभवाम्यात्ममाया। मी जन्मरहित आहे ज्याच्या स्वरूपात फरक होत नाही असा असूनही या सर्व प्राणी मात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन आपल्या मायेने मी जन्म घेत असतो। मनोनी हे आघवे मागील मज आठवे मी अजूनी परिसंभवे प्रकृती योगे। मी जरी जन्मरहित असलो तरी मायेमुळे मी जन्म घेतो आणि म्हणून मला या मागच्या सर्व गोष्टींची आठवण आहे। माझे अव्यत्व तरी नसे परी होणे जाणे एक दिशे ते प्रतिबिंबे मायावसे स्वस्वरूपी। मी जरी जन्म घेतला तरी माझे जे मूळचे निराकार अमूर्तत्व आहे त्याला भंग होत नाही। मी अवतरतो आणि मग निजामाला जातो या प्रकारचा एक भास माया गुणाने माझ्या आत्मस्वरूपात होत असतो। माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधीनु ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे रवी नाही। माझ्या स्वतंत्रपणामध्ये अगदी थोडा सुद्धा उणेपणा येत नाही। माझ्या अवतार काळात मी जो कर्माधीन दिसतो तोही भ्रांतीमुळेच। ही जर भ्रांती दूर झाली तर मी आपल्या स्वस्वरूपातच निराकार आणि निर्गुण स्वरूपानं स्थित असतो। जे एकचे दिशे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे हे रवी काय सो विचारे दुजे आहे। एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात त्याला कारण आरसा। पण आरशात जरी प्रतिबिंब दिसली तरी विचार केला तर लक्षात येतं की प्रतिबिंबरूप दुसरी वस्तू ही खरी नसते। तैसा मूर्तची मी किरीटी परी प्रकृती जई अधिष्ठी ते साकारपणे नटी कार्या लागी। त्याप्रमाणे हे अर्जुना मी स्वतः अमूर्त आहे परंतु जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही कार्यासाठी म्हणून मला साकारपणे रूप घ्यावं लागतं। यदा यदा हि धर्मशु लानीर भवती भारत अभ्युत्थान धर्मशु तदात्मान सृजाम्यहम्। कारण हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म बोकाळतो त्याच्यावेळी मी स्वतःला जन्म घेतो किंवा मी अवतार घेत असतो। जे धर्मजात आघवे योगी युगी मी याची रक्षावे ऐसा ओघो हा स्वभावे आद्यो असे। कारण प्रत्येक युगामध्ये धर्माचे रक्षण मी करावे हा क्रम मुळापासूनच निर्माण झालेला आहे। म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माची अभिभवी अधर्म व्हा। यासाठी ज्या ज्यावेळी अधर्माचा धर्मावर पगडा बसतो त्याच्यावेळी मी आपले जन्मरहित्व बाजूला सारून अमूर्तत्वही मनात आणत नाही आणि त्यावेळेला अवतार घेतो। परित्राणाय साधूणां विनाशाय च दुष्कृताम्
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगयुगे। साधूंचे संरक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तसेच धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगी युगी जन्म घेत असतो। ते वेळी आपुल्याचे नी कैवारे मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून झाले। ज्यावेळी धर्मनिष्ठांचा कैवार घेऊन मी साकार रूप होऊन अवतरतो आणि मग अज्ञानाच्या अंधारास गिळून टाकतो। अधर्माची अवधी तोडी दोषांची नेली फेडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी। अधर्माची सत्ता तोडून टाकतो, दोषाला हाकलून देतो आणि साधुपुरुषांच्या हातून सुखाची गुढी उभारतो। दैत्यांची कुळी नाशी साधूंचा मानू दिवशी, धर्माशी नीतीशी शेष भरी। असुर कुळांचा नाश करतो, साधूंचा मान उजळवतो आणि धर्म नीती यांना एकत्र आणून त्यांच्यावर पुण्याक्षधा उधळतो। मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। मी अविवेकाची काजळी झाडून विवेकाचा दिवा उजळतो आणि असे झाले म्हणजे योगी लोकांना तो काळ दिवाळी सारखा वाटतो, योग्यांनाही तर निरंतर दिवाळी होऊन जाते। सो सुखे विश्व कोंदे धर्मचे जगी नांदे, भक्ता निकती द्वंदे सात्विकाची। आत्मसुखाने सर्व विश्व भरून जाते, जगात धर्मावाचून दुसरे काहीच आढळत नाही आणि सर्व भक्त मंडळी सात्विक भक्तीने ओतप्रोत भरून जातात। तै पापांचा चळू फिटे पुण्याची पहाट फुटे, तै मूर्ती माझी प्रकटे पांडू कुमरा। अर्जुना, ज्यावेळी मी साकार होऊन अवतार धारण करतो तेव्हा पापांचे पर्वत नष्ट होतात आणि पुण्याची पहाट उजळते। ऐशी आता या लागी अवतरे मी युगी युगी, परी ह्याची ओळखे जो जगी तो विवेकिया। तेव्हा याच प्रकारच्या कार्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करीत असतो आणि हे रहस्य ज्याने ओळखले तोच या जगात खरा विवेकी आहे असे समजावे। जन्म कर्म तले दिव्ये मेवम यो व्यक्ती तत्वता, चेष्टा देह पुनर्जन्म नैति मामिति सुवर्ण। माझे या प्रकारचे दिव्य जन्म आणि कर्मे जो बरोबर जाणतो तो हे अर्जुना देह त्यागानंतर पुन्हा जन्माला न येता मलाच येऊन मिळतो। माझे अजत्वी जन्मने अक्रियताशी कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परम मुक्त। मी जन्मरहित असूनही जन्म घेतो आणि अक्रिय असूनही कर्माचे आचरण करतो, याचे खरे रहस्य जो ओळखतो तो विकारांना बळी न पडता जाणतो आणि तोच खऱ्या अर्थाने परम मुक्त आहे असे जाणावे। तो चालिला संगे न चले देहिता देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी। असा पुरुष संसारात असला तरी कर्मबंधाने भ्रष्ट होत नाही आणि देहधारी असूनही देहभावाने बांधला जात नाही आणि यथाकाळ देह पंचतत्वात विलीन होऊन गेला म्हणजे तो पुरुष माझ्या आत्मस्वरूपामध्ये एक रूप होऊन जातो। वीतराग हे क्रोधा उन्मया माम उपासिता, बहु ज्ञान तपसा पुता मदभाव मागता। आसक्ती भय आणि क्रोध टाकून देऊन मतपरायण होऊन माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक ज्ञानरूप तपाने पावन होऊन माझ्याच स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत। ये रवी परापरन शोचते जे कामना शून्य होती, वाता के वेळी नवसती क्रोधाची। सामान्यतः जे झाल्या गेलेचा शोक करीत नाहीत, जे निष्काम होतात आणि क्रोधाच्या वाटेशी जात नाहीत। सदा मी याची आतिले माझी आसेवा आले, ही आत्मबोधे तोषले वितरागजे। जे माझ्या स्वरूपाने भरलेले आहेत, माझ्या सेवेकरता जिवंत राहतात आणि निर्विकार होऊन आत्मज्ञानाचा आनंद उपभोगतात। जे तपो ते जाचिया राशी ही एकायतन ज्ञानाशी, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप। जे महातपस्वी आणि जपी आहेत किंवा ज्यांनी सर्व आत्मज्ञानाची आपल्या ठिकाणी
एकीकरण करून घेतलेला आहे। श्रीमद्भावा सज आले मी तेची ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदर नाही। ते सहजच माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळतात, ते आणि मी एकच होऊन जातो, आमच्यात कोणताही आडपडदा राहत नाही। सांगे पितळीची गंधी काळीक, जई फिटली होय निशेष, तय सुवर्ण काही आणिक जोडू जायजे। अरे असे पहा, पितळीचा काळपटपणा समोर निघून गेला तर मग सोने मिळवण्याच्या हव्यासात विशेष अर्थ तो काय राहणार। तैसे यमने मी करसले, जे तपो ज्ञाने चोखाळले, मी तेची ते झाले येत संशय कायसा। त्याप्रमाणे यमनियमाने चावून जे तपोरूपी ज्ञानाने चोख झालेले आहेत, ते माझ्या स्वरूपाला पावले याविषयी शंका कशाला हवी। हे यथा मम प्रपद्यन्ते ताम सतैव भज्याम्यहम्, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य हा पार्थ सर्वशः। अर्जुना, जे ज्या हेतूने माझ्याकडे येतात त्यांना तसल्याच प्रकारची फळ मी देतो। लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करीत असतात। येरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे। साधारणपणे जे माझी जशी सेवा करतात त्यांच्याशीही मी त्याच प्रकारे वागत असतो। देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्याची ठाई। तू लक्षात ठेव की या मनुष्य कोटीला स्वभावतच माझ्या ठिकाणी भक्ती असते। परी ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदाशी आले, तेनेची त्या कल्पिले अनेकत्व। परंतु अज्ञानामुळे मनुष्याला त्यांची बुद्धी फिरली आहे आणि या कारणाने त्यांना अनेकत्वाचा भास वाटत असतो। मनवनी अभेदी भेदू देखती, जया नाम्या नामे ठेवती, देवी देवो म्हणती अचर्चाती। यामुळे सर्वत्र एकच असलेल्या वस्तूतही यांना अनेक प्रकार दिसतात। ज्याला नाव नाही अशा आत्मतत्वाला ते अनेक प्रकारच्या नावांनी संबोधतात। याला देव म्हणतात, याला देवी म्हणतात आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी नावं ठेवून त्यांची आराधना करीत राहतात। जे सर्वत्र सदा सम, तेच विभाग धुमत्तम, मती वशे संभ्रम विवंचिते। जे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी आणि सर्व काळी सारखेच असते, त्यांच्यात उच्च नीच असा भेद नसतो, पण यांच्या मनातील कल्पना अनेक प्रकारचे घोटाळे निर्माण करीत असते। हंसंत कर्मणां सिद्धिं यजन्तैव देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। कर्मफळाची इच्छा करणारे लोक या लोकी देवतांची पूजा करतात, कारण या मनुष्य लोकी तशा कर्माची सिद्धी लवकर मिळत असते। मग नाना हेतू प्रकारे, यथोचित उपचारी, मानिली देवतांतरे उपासिती। मग नाना प्रकारच्या कामना मनामध्ये धरून योग्य विधी विधानाने ती आपल्या आवडत्या अनेक प्रकारच्या देवदेवतांची आराधना करतात। तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू। मग त्यांचे जे जे काही मागणे असेल ते त्यांना त्याच्या वेळेला प्राप्त होत असते, पण ते सर्व केलेल्या कर्माचे फळ असते हे तू निश्चितपणाने समजून घे। वाचुनी देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एक कर्मची फळ सूचक मनुष्य लोके। हे रवी, येथे देणारा आणि घेणारा कर्माशिवाय निःसंशय दुसरा कोणीच असू शकत नाही। मनुष्य लोकामध्ये कर्मच काय ते एकच फळदायक आहे। क्षेत्री क्षेत्री जे पेरजे, ते वाचुनी आनन निपजे, कहा पाहिजे त्याची देखिजे दर्पणाधारे। शेतात जे पेरावे तेच उगवते, किंवा जे पाहावे तेच आरशामध्ये दिसते। ना तरी करिया तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरती, पडी साधू होऊन उठी निमित्त योगी। किंवा डोंगर कपारीच्या तळाशी जे बोलावे तसाच त्याचा प्रतिध्वनी निर्माण होत असतो। तैसा समसा या भजना, मी साक्षीभूतू पै अर्जुना,
हेच प्रतिफळे भावना आपुलाली। त्याप्रमाणे हे अर्जुना, जर या सर्व देवदेवतांच्या भजनाला मीच मूलाधार रूप आहे, तरी उपासकांच्या इच्छेप्रमाणेच त्या भजनाला फळ प्राप्त होत असते। चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभाग तस्य कर्तारम विद्या कर्तारम अव्ययम्। ही चार वर्णाची समाज रचना, मनुष्यांचा जो स्वभाव धर्म आहे त्यानुसार त्याची कर्मे यांना अनुसरून मी निर्माण केलेला आहे। मी तिचा कर्ता असून सुद्धा अकर्ता आणि अविनाशी आहे असे जाण। आता याची परी जाणू हे चारी वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे। हे जे चार वर्ण मनुष्य लोकामध्ये आढळून येतात तेही मी अशाच तटस्थपणानं गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न केलेले आहेत। जे प्रकृतीचे आधारी गुणाचे व्यभिचारी कर्मे तदनुसारे विवंचली। मायेच्या आश्रयानं आणि गुणांच्या मिश्रणानं या कर्माचरणाचा विचार झालेला आहे। हे तो एकच हे धनुष्य पाणी परी झाले गात वर्णी ऐशी गुण कर्म कडसनी केली सहजी। अर्जुना, मुळात हे सर्व मनुष्य मूळचे एकाच वर्णाचे आहेत, परंतु गुण आणि कर्म यांच्या धोरणानुसार हे चातुर्वर्णिक तयार झालेले आहे। मनोनी आईकी पार्था हे वर्ण भेद संस्था मी करता नव्हे सर्वता याची लागी। ही जी चतुर्वर्ण व्यवस्था आहे, ही वर्ण भेद संस्था आहे, हिचा मी करता नाही, कारण ही आपल्या गुणकर्मानं विभागली असल्यामुळे मी याचा करता होऊ शकत नाही। न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफली स्पृहा इति माम योभी जानाति कर्मभिर्न सपद्यते। कर्मफळाच्या ठाई माझी इच्छा नाही, म्हणून कुठलंही कर्म मला बंधनकारक होऊ शकत नाही। याचप्रमाणे मला जो ओळखतो तोही कर्माने बद्ध होत नाही। हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा। हे सर्व विश्व चराचर जे काही आहे ते माझ्यापासूनच तयार झालेलं आहे, पण मी मात्र हे केलेलं नाही। हे तत्व ज्याला बरोबर समजलं तो या संसार पाशातून सुटून मोक्ष स्थितीला पोहोचला असे जाण। एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्। या प्रकारे जाणून पूर्वीच्या मुमुक्षुनीही स्वधर्माची आचरण केलेले आहे, म्हणून तू पूर्वजांची परंपरा कायम ठेवून तेच कर्म कर। मागील मुमुक्षु जे होते तेही ऐशिया जाणुनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा। अर्जुना, पाठीमागे जे मुमुक्ष लोक होऊन गेलेले आहेत त्यांनीही माझे मूळ स्वरूप ओळखून कर्माचरण केलेले आहे। परी ते बीजे तैशी दगधली नुगवेटीची पेरली तैशी कर्मेची परितया झाली मोक्ष हेतू। पण ज्याप्रमाणे भाजलेलं बी उगवत नाही त्याप्रमाणे त्यांनी जी कर्म केलेली होती त्या कर्माची ती सर्व निष्काम कर्म होती आणि ती कर्मेच त्यांच्या मोक्षाला कारणीभूत ठरली। हेच आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपले चारे सज्ञाना योगून हे। या विषया संबंधानं आणखीन एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या कर्माकर्माचा विचार शहाण्याने केवळ आपल्या आवडीच्या लहरीप्रमाणे करायचा नसतो। किम कर्म किम कर्मेति कवयो वप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षस्य शुभात्। कर्म कोणते आणि अकर्म कोणते याविषयी ज्ञाते लोक देखील मोहित झालेले आहेत। जे जाणल्याने तू दुःखापासून मुक्त होशील असे कर्म मी तुला आता सांगतो। कर्म म्हणिपिते कवन अथवा कर्म काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी केले। कर्म म्हणजे काय आणि अकर्माचे लक्षण नेमकं कोणतं याचा विचार करता शहाणे लोकही गुरफटून गेलेले आहेत। जैसे का कुडे नाणे
खऱ्याचे नी सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशय घाली. जसं खोटं नाणं खऱ्यासारखं अगदी हुबेहूब डोळ्याला दिसत असत, मात्र डोळ्यानं त्याचा भ्रम झालेला असतो. तैशी नष्कर्मितेचे नी भ्रमे जीव शिजता ती कर्मे जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते. तसेच ज्यांनी मनात आणले असता ते प्रतिसृष्टी निर्माण करू शकतील अशा महासामर्थ्यवंतांची ही कर्मे निष्कर्मत्वाच्या खोट्या कल्पनेने झपाटल्यामुळे सकामच झालेले आहेत. वाचुनी मूर्खाची गोठी कायसी येत मोहले का कांतदर्शी म्हणून आता त्याची परेशी सांगेन तुझ. अरे शाण्यालाही ज्याचा फांग पत्ता कळलेला नाही त्या ठिकाणी मूर्खांची काय कथा. या प्रश्न संबंधाने मोठमोठे दूरदृष्ट लोकही फसून गेलेले आहेत, म्हणून तोच विषय तुला आता स्पष्ट करून सांगतो, तो नीट ऐक. कुंडलिकारे हरिठ श्री ज्ञानदेव तुकार महाराजकी जय मामली ज्ञानेश्वर महाराजकी जय संत तुकार महाराज.